हे जे पॅटर्न्स असतात ना, आता लग्न सीझन चालू आहे तर जास्त करून याची डिमांड असते. आणि पॅटर्न जो आहे काही युनिक पॅटर्न तुम्हाला भेटतो. तुम्ही बघत असतील पॅटर्न, तुम्ही बघत असतील डबल कपडा याच्यात ऍड केला गेलेला आहे. तर बिझनेस करायचा आहे तर लेडीज अंडर गार्मेंटची व्हेरायटीज आपण ठेवू शकतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि मी तुमची मैत्रीण सपना. आणि आज तुमच्यासाठी दाखवणार आहे, आज तुमच्यासाठी आणलेत मी अगदी सुंदर लेडीज अंडर गार्मेंट कलेक्शन. आता लेडीज अंडर गार्मेंट कलेक्शनचा बिझनेस करायचा म्हटलं तर आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये बेनिफिट विथ आपण बिझनेसमध्ये ग्रो करू शकतो. आता मी जो हा बोललेले ना आपण कशा रीतीने करू शकतो ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. लास्टपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे, लाईफमध्ये काही करायचं असेल, गरजेचं नाही की आपण साडीची व्हरायटीज ठेवूनच बिझनेस स्टार्ट करू शकतो. आपण लेडीज अंडर गार्मेंटची व्हरायटीज ठेवूनसुद्धा आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो. आणि आज आज म्हणजे खूप जे लेडीज आहेत ना ते खूप लेडीज अंडर गार्मेंटची अजमेरा फॅशन मधून व्हरायटीज घेऊन त्या आज त्यांचे शॉप ओपन करून चुकल्या आहेत. तर आज माझा हा सिद्धांत आहे, जर बिझनेस करायचा आहे तर तुम्ही लेडीज अंडर गार्मेंटची व्हरायटीज ठेवून सुद्धा तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. तर आजचे कलेक्शन जे आहेत खूप युनिक होणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे कलेक्शन पण बघायला भेटतील विथ बिझनेस आयडिया सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. जस्ट माझ्याकडे आहे पिंक कलरचा बॉक्स, आपण बघूया याच्यामध्ये काय व्हरायटीज आहे. तर आपल्याला इथे सगळ्या प्रकारची व्हरायटीज भेटून जाते. आधी तर आपण बघूया याची बॉक्स पॅकिंग, खूप सुंदर याची बॉक्स पॅकिंग दिली गेलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा बघायला भेटतील की कसे कलर तुम्हाला भेटून जातात. आता आपण ह्या पीसला ओपन करूया की कशा प्रकारचा हा पॅटर्न आपल्याला भेटून जातो. वाव, चिकन वर्कचा पूर्ण पॅटर्न याच्यात दिला गेलेला आहे. याला म्हटलं जातं फुल पॅन्टी चिकन वर्कमध्ये विथ याच्यामध्ये तुम्हाला ब्रा दिली गेली आहे. म्हणजे हे जे कलेक्शन आहेत फॅन्सी व्हरायटीज आहे. आता हे फॅन्सी व्हरायटीज मी का म्हटलं, कारण हे जे पॅटर्न्स असतात ना, आता लग्न सीझन चालू आहे तर जास्त करून याची डिमांड असते आणि कोणाची चॉईस, कोणाची आवड अशी असते की जास्त करून असे पॅटर्न वेअर करत असतात. आणि जेव्हा आपण हे पॅटर्न्स बाहेर घ्यायला जातो ना तर हे खूप महाग आपल्याला भेटत असतं. पण अजमेरा फॅशन जे आहे हे मॅन्युफॅक्चरर आहे, तर डायरेक्टली आपण मॅन्युफॅक्चरपासून जर ही व्हरायटीज घेत आहोत तर आपल्याला याच्यात खूप जास्त बेनिफिट होत असतं आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये बिझनेसचा सुद्धा ग्रोथ करू शकतो. तर नेक्स्ट पॅटर्न जो आहे माझ्याकडे काहीतरी युनिक पॅटर्न्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन्टीची व्हरायटीज दिली गेली आहे. आता पॅन्टीची व्हरायटीज दिली गेली, हा जो कपडा आहे ना अगदी सॉफ्ट हा कपडा तुम्हाला भेटून जातो आणि पॅटर्न जो आहे काही युनिक पॅटर्न तुम्हाला भेटतो. तुम्ही बघत असतील पॅटर्न विथ जो कपडा आहे अगदी ट्रेचेबल कपडा तुम्हाला इथे भेटून जातो. आता सायझेसची गोष्ट करू तर भरभरून सायझेस तुम्हाला इथे भेटून जातात. कलर चार्ट तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात. जसा रेड कलर आहे, पिंक कलर आहे, हा तुम्हाला दाखवला, हा पिंक कलर होता, हा रेड कलर होता. अशाच प्रकारे आपल्याकडे ही सारी व्हरायटीज भेटून जात असते अजमेरा फॅशनमध्ये. आता बिझनेस करायचा म्हटलं तर आपण लेडीज अंडर गार्मेंटचा बिझनेस करून कसा ग्रोथ करू शकतो. आता मेन तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. जर आपण बिझनेस करायचं म्हटलं तर माझ्याकडे आहे हा एक पॅटर्न, तो आहे सेटचा, बरोबर. तर सेटची व्हरायटीज आपण घेतली तर आपण विचार करणार एक सेटचा बॉक्स घेऊन घेऊ, एक ब्राचा बॉक्स घेऊन घेऊ आणि एक पॅन्टीचा बॉक्स घेऊन घेऊ. म्हणजे हा एक पॅन्टीचा बॉक्स घेतला तर आता हे तीन व्हरायटीज झाली आपली. तर आपली ही तीन व्हरायटीज झाली तर या तीन व्हरायटीजमध्ये आपण काय बिझनेस करणार. तर जर आपण हा सेटची व्हरायटीज ठेवतोय तर निदान याच्यामध्ये घरी जर का बिझनेस करत आहोत आपण, तर सेटची व्हरायटीज आपण ठेवतोय म्हणजे ब्रा आणि पॅन्टीज, तर त्याचमध्ये आपल्याकडे 7-8 व्हरायटीज तरी पाहिजे. तर आरामाने आपण सेटची व्हरायटी 7-8 दाखवू शकतो. फॅन्सी कलेक्शन ठेवा, बाकीचे रेग्युलर बेसचे तुम्ही ठेवू शकतात. परत जो नेक्स्ट आहे ब्राची व्हरायटीज, जर ब्राची व्हरायटीज तुम्ही ठेवत आहात तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे भरपूर कलेक्शन पाहिजे, तेव्हा एक लेडीज हॅपी होत असते. आणि क्वालिटी, मेन म्हणजे क्वालिटी ही चांगली ठेवा. आता क्वालिटी का चांगली ठेवा, कारण हे जे प्रोडक्ट असतात ना ही क्वालिटी चांगलीच मागत असतात. चीप क्वालिटी कोणीच नाही यूज करत, कारण एक लेडीजची फिलिंग समजू शकते आणि लेडीजांना माहीत असतं क्वालिटी कशा प्रकारे यूज होत असते. तर आपण बघूया हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये आपल्याला कशी व्हरायटीज भेटून जाते. माझ्याकडे आहे अगदी सुंदर ही ब्रा विथ याच्यामध्ये तुम्हाला डबल कपड्याचं काम केलं गेलेलं आहे. तुम्ही बघत असतील डबल कपडा याच्यात ऍड केला गेलेला आहे. परत जी हाऊस वाईफ आहे ती बिझनेस करू शकते लेडीज अंडर गार्मेंटची व्हरायटीज ठेवून. आता हा जो बिझनेस जरी छोटा आहे मित्रांनो, तरी सुद्धा हा लाखो रुपये कमवून देणारा बिझनेस आहे.
अजून परत एकदा ऐका मित्रांनो, हा बिझनेस जरी छोटा आहे पण हा लाखो रुपये कमवून देणारा बिझनेस आहे. पण लाखो रुपये कमवण्यासाठी आपल्याला व्हेरायटीज ठेवणं गरजेचं आहे, क्वालिटी ठेवणं गरजेचं आहे, विथ कस्टमरांशी बॉन्डिंग ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्याच तेव्हाच आपला ग्रोथ होणार आहे बिझनेसचा. आणि कपड्याचाच बिझनेस म्हणजे हा चांगला असतो, कपड्याचा बिझनेस म्हणजे हा कपडा खराब नाही होत असतो, म्हणून आपण कपड्याचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. हे तर झालं पॅटर्न्स ब्राची. तर ही सगळी व्हेरायटीज आहे तुम्हाला सेट टू सेट घ्यायची असते. 6 पीस ब्रामध्ये, पॅन्टीमध्ये 12 पीस आणि अशी वेगवेगळी व्हेरायटीज तुम्हाला भेटून जात असते. असं तर तुम्ही बघत असतील, इथं सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला भेटून जातात. बॉक्स पॅकिंग तुम्हाला भेटून जात असते. सगळ्या प्रकाराची व्हरायटीज तुम्हाला इथं भेटणार आहे. जसं तुम्ही बघत असतील, अगदी सुंदर अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स पॅकिंग भेटून जाते. आपण बघूया आतमध्ये काय आहे. तर वाव, हे जी व्हरायटीज आहे ती पॅन्टीची व्हरायटीज तुम्हाला दिली गेली, म्हणजे आतमध्ये तुम्हाला पॅन्टीज कलेक्शन आहे. आता ही बॉक्स पॅकिंग जी आहे तुम्हाला 3 कलर याच्यात दिले गेले. तर डायरेक्टली तुम्ही तुमच्या जे कस्टमर आहेत त्यांना तुम्ही असंच देऊ शकतात, कारण 2-3 पीसेस सोबतच घेऊन जात असतात. कारण एक लेडीज आहे तिला माहितीच असेल, तर बिझनेस करायचा आहे तर लेडीज अंडर गार्मेंटची व्हरायटीज आपण ठेवू शकतो. आणि ही एक लेडीजची जरूरत आहे, जरूरतची वस्तू जी असते ना मित्रांनो ती ठेवायला पाहिजे. कारण जरूरतची वस्तू हर टाईम हर वेळेस आपल्याला ह्या वस्तूंची गरज असते. तर आपण ही वस्तू ठेवून आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो. हर लेडीजची जरूरत आहे, हर गर्ल्सची याची जरूरत आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या वेगळे ज्या अजून वस्तू असतात पॅडेड वगैरे जे पण असतात ते सुद्धा आपण ठेवून आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो. कारण एक लेडीज एका लेडीज जवळ कम्फर्टेबल फील करत असते. म्हणून आजचा विचार माझा असा होता की का नाही बरेच दिवस झाले लेडीज अंडर गार्मेंट कलेक्शन मी तुमच्याशी शेअर नाही केलंय. तर आजचा मोटिवेशन असाच होता की लेडीज अंडर गार्मेंट मध्ये सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो, आपला बिझनेस आपण ग्रोथ करू शकतो. आणि बिझनेस केल्यानंतर आपल्याला जे पण काय बेनिफिट होत असतं ते स्वतःच्या जीवावरती होत असतं. स्वप्न तर आपण भरपूर बघतो, लहान पोरग सुद्धा स्वप्न बघतो, तर आपण का नाही बघू शकत, आपण का नाही काही करू शकतो. नक्कीच करू शकतो, पण तो एक कॉन्फिडन्स आपल्या स्वतःमध्ये पाहिजे. आणि लेडीजमध्ये तर एवढा कॉन्फिडन्स असतो ना, कारण मी माझ्यावरनं सांगते, एक लेडीजने जर विचार केला ना मला बिझनेस करायचा आहे तर ती हर प्रकारे बिझनेस करते. आणि जर मन लावून घेतलं ना तर तो बिझनेस घरून स्टार्टअप होतो, पण तो मॉलपर्यंत ती व्यक्ती पोहोचवून देत असते. जर का तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर नक्कीच तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात लेडीज अंडर गार्मेंटचा. अजूनही काही तुम्हाला बिझनेस आयडियाज पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही शेअर करा कमेंट बॉक्सला. तर तुमची मी मदत करायला रेडी आहे, फक्त शेअर करा. तर मला खूप आनंद होतो जेव्हा तुम्ही माझ्याशी काहीही प्रश्न करत असतात किंवा काही मला विचारत असतात, तर मला खूप आनंद होतो. कारण ते सगळे पॅटर्न्स शेअर करणं म्हणजे मी खूप स्वतःला खूप खुशनसीब समजते. तर आजची कलेक्शन जी होती ती तुम्हाला लेडीज अंडर गार्मेंट ब्रा पॅन्टी स्लीप इनर म्हटलं जात असतं, इनर आणि तुम्हाला ब्रा पॅन्टीचा जो सेट असतो ते. तर अजूनही काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल, बिझनेस आयडिया तुम्हाला पाहिजे असेल, नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्सला. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला, जातोय, टाटा बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.